नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण जे प्रात्यक्षिक भूगोल आहे किंवा प्रॅक्टिकल जिओग्राफीमधील आपण हवामानदर्शक काही नकाशे पाहतो आहेत किंवा हवामानदर्शक काही आलेख आपण या ठिकाणी तयार करतो आहेत, तर याच्यामध्ये जसं तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्रात्यक्षिक भूगोलामधील जे क्लायमोग्राफ आहे, क्लायमोग्राफचा उपयोग काय आहे किंवा क्लायमोग्राफ कसा काढला जातो, तर या संदर्भाची माहिती याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हायड्रोग्राफच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तसं पाहायला गेलं तर क्लायमोग्राफ आणि हायड्रोग्राफ दोन्हीही एकाच पद्धतीने आपल्याला काढता येतो. फरक एवढाच आहे की क्लायमोग्राफमध्ये आपण एखाद्या शहरामध्ये असणारं प्रत्येक महिन्यामधलं टेम्परेचर आणि आर्द्रता आपण क्लायमोग्राफमध्ये दाखवतो, तर हायड्रोग्राफमध्ये आपण एखाद्या शहरामधलं प्रत्येक महिन्यामधलं सरासरी तापमान आणि सरासरी रेनफॉल किंवा सरासरी पडणारा जो पाऊस आहे, तर तो पाऊस आपण या हायड्रोग्राफच्या आलेखाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दाखवतो. जसं तुम्हाला सांगितलं की क्लायमोग्राफ असेल किंवा हायड्रोग्राफ हे जे काही दोन्ही डायग्राम आहेत, तर हे आपल्याला ग्राफ पेपरवरती काढावे लागतात. त्याच्यामुळे हायड्रोग्राफ हा डायग्राम काढण्यासाठी देखील आपल्याला ग्राफ पेपरचा त्या ठिकाणी उपयोग पडणार आहे. तर आपण या ठिकाणी पाहूयात की हायड्रोग्राफ, एखाद्या शहराचा हायड्रोग्राफ कशा पद्धतीने काढला जातो. आता ही जी काही आकडेवारी तुम्हाला दिलेली आहे, तर ही आकडेवारी आहे पुणे शहराची. पुणे शहराची ही आकडेवारी आहे, याच्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये, या बाजूला तुम्हाला महिने दिलेले आहेत, एकूण 12 महिने दिलेले आहेत, जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत. त्याच्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला टेम्परेचर दिलेले, टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअसमध्ये दिलेलं आहे. आता हे जे काही टेम्परेचर आहे, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये ॲव्हरेज टेम्परेचर किती आहे किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये ॲव्हरेज टेम्परेचर किती आहे, तर त्या संदर्भाची इथं आकडेवारी दिलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या कॉलममध्ये तुम्हाला रेनफॉल दिलेला आहे, म्हणजे पाऊस दिलेला आहे, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये सरासरी पाऊस किती पडतो, तर हा जो काही पाऊस आहे तो सेंटीमीटरमध्ये दिलेला आहे. त्याच्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये सरासरी जो पाऊस पडणार आहे तो साधारणतः 1 सेंटीमीटर असेल, फेब्रुवारी महिन्यामध्ये जो पडणारा पाऊस आहे तो साधारणतः 3 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीनं जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत त्या ठिकाणी प्रत्येक महिन्यामध्ये सरासरी पाऊस किती पडतो, तर त्याच्या संदर्भाची आकडेवारी आपल्याला दिलेली आहे. तर या आकडेवारीच्या आधारावरती आपल्याला हायड्रोग्राफ हा आलेख कागदावरती आपल्याला हा हायड्रोग्राफचा डायग्राम आपल्याला काढायचा आहे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला एक ग्राफ पेपर घ्यावा लागेल. ग्राफ पेपरवरती ज्या उभ्या लाईन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक वाय ॲक्सिस काढून घ्यावं लागेल, एक सरळ रेष ओढून घ्यावी लागेल, आणि त्याचबरोबर हे अशा पद्धतीने एक आडवी रेष ज्याला आपण एक्स ॲक्सिस म्हणू, तर वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस, तर असे दोन अक्ष आपल्याला या ग्राफ पेपरवरती काढून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये आपण काय केलेलं की जे वाय ॲक्सिस आहे किंवा जे वाय अक्ष आहे, तर त्या वाय अक्षावरती आपण प्रत्येक 1 सेंटीमीटरच्या अंतराने त्या ठिकाणी 2 डिग्री सेल्सिअस आपण टेम्परेचर घेतलेलं आहे. आता हे जे काही टेम्परेचर घेतलेलं आहे, आता इथं ग्राफ पेपरवरती बोर्डावरती हे दाखवणं शक्य नाही, त्याच्यामुळे 0 च्या नंतर आपण डायरेक्ट 10 घेतलेलं आहे आणि 10 च्या नंतर प्रत्येक 1 सेंटीमीटरच्या फरकाने आपण 2 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर घेतलेलं आहे. त्याच्यामुळे इथं आपल्याला जे काही स्केल आहे ते स्केल आपल्याला लिहावं लागेल. हे जे काही स्केल असेल, हे स्केल म्हणजे समजा वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर बरोबर 2 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल आणि एक्स ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर बरोबर या ठिकाणी देखील 2 सेंटीमीटर रेनफॉल असेल, ठीक आहे, पाऊस असेल. तर हे झालं स्केल, म्हणजे जो ग्राफ पेपरवरती आपण वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिसवरती जे काही प्रमाण घेणार आहोत, तर त्याच्यामध्ये वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटरला आपण काय केलेलं आहे, 2 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर घेतलेलं आहे आणि एक्स ॲक्सिसवरती आपण काय केलेलं आहे की 1 सेंटीमीटरला आपण 2 सेंटीमीटर आपण रेनफॉल घेतलेला आहे. म्हणजे इथं तुम्ही पाहू शकता की एक्स ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटरला 2 सेंटीमीटर रेनफॉल आहे, 2 सेंटीमीटरला 4 सेंटीमीटर रेनफॉल आहे,
ठीक आहे, पाऊस जो काउंट केला जातो किंवा पावसाचं जे काही परिमाण आहे मोजण्याचं, तर ते पाऊस इंचामध्ये मोजला जातो, सेंटीमीटरमध्ये मोजला जातो, मिलीमीटरमध्ये मोजला जातो. तर आपण या ठिकाणी पाऊस जो काही घेतलेला आहे तो सेंटीमीटरमध्ये घेतलेला आहे, कारण चार्टमध्ये देखील आपल्याला जो पाऊस दिलेला आहे तो सेंटीमीटरमध्येच दिलेला आहे, प्रत्येक महिन्यामध्ये जो पडणारा पाऊस आहे. तर हायदरग्राफ काढत असताना, जसं याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं की क्लायमोग्राफ ज्या पद्धतीनं आपण काढतो, फक्त क्लायमोग्राफ आणि हायदरग्राफमध्ये फरक एवढाच आहे की क्लायमोग्राफमध्ये आपण तापमान आणि आर्द्रता दाखवतो. हायदरग्राफमध्ये फरक काय की आर्द्रतेच्या ठिकाणी आपण काय करतो की रेनफॉल दाखवतो आहे, म्हणजे पावसाचं प्रमाण या ठिकाणी दाखवतो आहे. तर आता हायदरग्राफ काढत असताना आपल्याला प्रत्येक महिन्यानुसार त्या ठिकाणी टेम्परेचर आणि रेनफॉल आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आता या ग्राफ पेपरवरती, जसं जानेवारी महिना आहे, आता जानेवारी महिन्यामधलं पुणे शहरामधलं जे सरासरी तापमान आहे ते 12 डिग्री सेल्सिअस आहे. आता जसं तुम्हाला सांगितलं की वाय ॲक्सिसवरती आपण टेम्परेचर घेतलेलं आहे, तर वाय ॲक्सिसवरती 12 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर या ठिकाणी येईल. आणि त्याचबरोबर पुणे शहरामधलं जानेवारी महिन्यामधला जो ॲव्हरेज रेनफॉल आहे किंवा सरासरी जो पाऊस आहे तो 1 सेंटीमीटर आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की आता 1 सेंटीमीटर कुठे येईल, या ठिकाणी येईल. आणि त्याचबरोबर जे 12 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे ते या ठिकाणी, म्हणजे 12 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आणि त्याचबरोबर 1 सेंटीमीटर पाऊस, हे दोन ज्या ठिकाणी येऊन मिळतात किंवा ज्या बिंदूवरती येऊन मिळतात तिथे एक आपल्याला एक पॉईंट काढून घ्यायचा आहे. आता हा जो काही पॉईंट असेल तो जानेवारी महिन्याचा असेल, ठीक आहे. म्हणजे 12 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आणि 1 सेंटीमीटर पाऊस, हे जिथं ग्राफ पेपरवरती येऊन मिळतात तिथं आपण एक बिंदू काढलेला आहे, त्याला आपण जानेवारी महिना असं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला फेब्रुवारी महिन्याचं अशाच पद्धतीने काढायचं आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये सरासरी तापमान तुम्हाला दिलेलं आहे 17 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आणि जो फेब्रुवारी महिन्यामधला सरासरी पाऊस दिलेला आहे 3 सेंटीमीटर. आता 17 डिग्री सेल्सिअस कोणत्या ठिकाणी येईल, इथं तुम्हाला 16 दिलेलं आहे, त्याच्यानंतर 18 दिलेलं आहे. तर याच्यामध्ये मधली जी लाईन येईल, म्हणजे 5 मिलीमीटरची जी रेष येईल, ती 17 सेंटीमीटरची असणार आहे. तर या ठिकाणी हे 17 सेंटीमीटर आणि त्याच्यानंतर जो पाऊस दिलेला आहे तो 3 सेंटीमीटर दिलेला आहे, त्याच्यामुळे 3 सेंटीमीटर 2 आणि 4 च्यामध्ये येईल. तर इथं 3 सेंटीमीटर आणि 17 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हे दोन बिंदू ज्या ठिकाणी येऊन मिळतात, तर त्या ठिकाणी हा जो महिना असणार आहे हा फेब्रुवारी महिना असेल, ठीक आहे. तर आपण या ठिकाणी एक बिंदू लिहून घेतलेला जो फेब्रुवारी महिन्याचा आहे. त्याच्यानंतर मार्च महिना आहे, मार्च महिन्यामधलं जे टेम्परेचर आहे ते 25 डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे आणि जो पाऊस आहे तो 5 सेंटीमीटर दिलेला आहे, त्याच्यामुळे 25 डिग्री सेल्सिअस हे 24 आणि 26 च्यामध्ये येईल आणि 5 सेंटीमीटर जो पाऊस आहे तो 4 आणि 6 च्यामध्ये येईल. तर 4 आणि 6 च्या मधली लाईन ही उभी लाईन आणि त्याच्यानंतर इथं टेम्परेचरमध्ये, म्हणजे 24 आणि 26 यांच्या दरम्यान 25 येईल, तर ही आडवी लाईन जिथं येऊन मिळतात त्या ठिकाणी मार्च महिना असेल, ठीक आहे. हा झाला मार्च महिना. त्याच्यानंतर याच्या पुढचे जे काही महिने आहेत हे याच्या पुढचे महिने असेच तुम्हाला त्या ठिकाणी डॉट या ग्राफ पेपरवरती काढून घ्यायचे आहेत, त्या त्या टेम्परेचरनुसार आणि त्या त्या रेनफॉलनुसार. एप्रिल महिना या ठिकाणी तुम्हाला 32 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर जो रेनफॉल दिलेला आहे तो 7 सेंटीमीटर, म्हणजे 32 या ठिकाणी येईल आणि 7 सेंटीमीटर जो पाऊस आहे तर त्याचं लोकेशन या ठिकाणी येईल. तर हा जो महिना असेल तो एप्रिल महिना असेल. त्याच्यानंतर मे महिना दिलेला आहे, मे महिन्यामध्ये टेम्परेचर दिलेले 38, रेनफॉल दिलेला आहे 9 सेंटीमीटर. आता 38 हे अगदी वरती या ठिकाणी 38 येईल आणि त्याच्यानंतर 9 सेंटीमीटर पाऊस, ठीक आहे. तर याचं लोकेशन या ठिकाणी येईल. तर हा जो महिना असेल तो मे महिना असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर जून महिना, टेम्परेचर दिलेले 36 डिग्री सेल्सिअस, हे 36 आणि रेनफॉल दिलेला आहे 12 सेंटीमीटर. तर हे ज्या ठिकाणी येऊन मिळतात 12 आणि 36, तर हा जो महिना असेल तो जून महिना असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर जुलै महिना तुम्हाला दिलेला आहे, जुलै महिन्यामध्ये टेम्परेचर दिलेले 27 डिग्री सेल्सिअस आणि त्याच्यानंतर
या ठिकाणी जो पाऊस दिलेला आहे तो 15 सेंटीमीटर दिलेला आहे, म्हणजे आता 27 आणि 15 ज्या ठिकाणी येऊन मिळतात, 27 आणि 15, तर त्याचं लोकेशन या ठिकाणी असेल, हा महिना असेल जुलै। त्याच्यानंतर ऑगस्ट महिना, टेम्परेचर दिलेलं आहे 22 डिग्री सेल्सिअस, रेनफॉल दिलेला आहे 17। आता 22 आणि 17 हा ऑगस्ट महिन्याचं असेल, हे या ठिकाणी 17 आणि इथं 22 हे लोकेशन इथं येईल जो ऑगस्ट महिना असेल। ठीक आहे, आता बोर्डवरती तेवढंसं स्पष्ट ॲक्युरेट आपल्याला काढता येणार नाही, फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी सांगतो आहे। ग्राफ पेपरवरती तुम्हाला सगळ्या लाईन्स तिथं असणार आहेत आणि त्याच्या लाईन्सनुसार तुम्ही त्या ठिकाणी त्याचं प्रमाण घेऊ शकता। त्याच्यानंतर सप्टेंबर महिना आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस आणि रेनफॉल आहे 5 सेंटीमीटर, तर 25 आणि 5, ठीक आहे, आता 25 याच्या सेंटरला येईल आणि 5 या ठिकाणी येईल। ठीक आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि 11 सेंटीमीटर रेनफॉल आहे, तर 11 आणि 25 याचं जे काही लोकेशन येईल ते या ठिकाणी, हा जो महिना असेल तो सप्टेंबर असेल। त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये टेम्परेचर आहे 31 डिग्री सेल्सिअस आणि रेनफॉल आहे 5 सेंटीमीटर, आता 31 या ठिकाणी येईल आणि हे मतलब 5 हा जो महिना असेल तो ऑक्टोबर असेल। त्याच्यानंतर नोव्हेंबर महिना 28 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलेलं आहे आणि 2 सेंटीमीटर रेनफॉल दिलेला आहे, आता 28 या ठिकाणी येईल आणि 2 सेंटीमीटर, म्हणजे हा जो महिना असेल तो नोव्हेंबरचा असेल। ठीक आहे, त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये जे टेम्परेचर दिलेले ते 15 डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे आणि रेनफॉल 1 सेंटीमीटर दिलेला आहे, आता 15 म्हणजे 15 लोकेशन इथं येईल आणि 1 सेंटीमीटर म्हणजे डिसेंबर महिना या ठिकाणी येईल, हा डिसेंबर महिना। ठीक आहे, तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे असे 12 महिने आणि त्यांचे जे काही डॉट आहेत हे आपल्याला ग्राफ पेपरवरती काढून घ्यायचे आहेत। हे जे आपण 12 महिन्याच्या जे काही खुणा केलेले आहेत किंवा जे काही डॉट काढून घेतलेले आहेत हे टेम्परेचर त्या त्या महिन्यामधील टेम्परेचर आणि रेनफॉलनुसार हे ग्राफ पेपरवरती आपण हे 12 महिने त्या ठिकाणी त्याचे डॉट्स आपण या ग्राफ पेपरवरती काढून घेतलेले आहेत। त्याच्यानंतरची जी काही प्रोसेस आहे त्याच्यापुढे आपल्याला काय करायचं आहे की महिन्यानुसार म्हणजे त्यांचा जो काही सिक्वेन्स आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी स्केलने हे जे काही डॉट आहेत हे डॉट काय करायचे जोडून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये मग आपण सर्वप्रथम काय करू की जानेवारी आणि जानेवारीच्या नंतर जो महिना येईल तो फेब्रुवारी महिना आहे, तर याच्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला जानेवारी ते फेब्रुवारी हे दोन डॉट जोडून घ्यावे लागतील। त्याच्यानंतर फेब्रुवारी ते मार्च, तर हे स्केलने तुम्हाला हे जे डॉट आपण 12 महिन्याचे काढलेले आहेत तर हे स्केलने तुम्हाला जॉईंट करून घ्यायचं आहे, ते जोडून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मार्च ते एप्रिल, त्यानंतर एप्रिल ते मे, त्यानंतर मे ते जून, जून ते जुलै, ठीक आहे, त्याच्यानंतर जुलैनंतर जुलै ते ऑगस्ट, त्यानंतर ऑगस्ट ते सप्टेंबर, त्यानंतर सप्टेंबर ते ऑक्टोबर, त्यानंतर ऑक्टोबर ते नोव्हेंबर आणि नोव्हेंबर ते डिसेंबर। नोव्हेंबर ते डिसेंबर आणि त्यानंतर डिसेंबर ते जानेवारी, तर अशा पद्धतीचा आपला या ठिकाणी डायग्राम तयार होणार आहे जो तुमच्या ग्राफ पेपरवरती तयार होईल। आता हे पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी म्हणजे हे चार्ट बघण्याची आवश्यकता नाही,
तुम्ही जर हायदर ग्राफ पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की जानेवारी महिना जो आहे तो जानेवारी महिन्यामध्ये टेम्परेचर 12 डिग्री सेल्सियस आहे आणि रेनफॉल 1 डिग्री सेल्सियस आहे. त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये टेम्परेचर 17 डिग्री सेल्सियस आहे आणि रेनफॉल जे आहे ते ॲव्हरेज रेनफॉल 3 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर फेब्रुवारीनंतर मार्च महिना आहे, मार्च महिन्यामध्ये टेम्परेचर 25 डिग्री सेल्सियस आहे, ॲव्हरेज टेम्परेचर 25 डिग्री सेल्सियस आहे, रेनफॉल त्या ठिकाणी 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे थोडक्यात काय की हायदर ग्राफ पाहिल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याचं टेम्परेचर आणि रेनफॉल या हायदर ग्राफवरून त्या ठिकाणी कळून येईल. आता तुम्ही या ग्राफमध्ये पाहिलात तर त्या ठिकाणी जसं वरचा जो भाग आहे किंवा वरचे जे महिने आहेत याच्यामध्ये मग या ठिकाणी मे महिना आहे, त्याचबरोबर या ठिकाणी एप्रिल महिना आहे, जून महिना आहे आणि जुलै महिना आहे. म्हणजे याच्यावरती जर तुम्ही पाहिलात तर हे जे महिने आहेत हे महिने जास्त गरमीचे आहेत. जास्त गरमीचे म्हणजे या ठिकाणी टेम्परेचर जास्त आहे. आता तुम्ही इथं पाहिलात तर हे टेम्परेचर 28 डिग्री सेल्सियसच्या वर येणारे हे महिने आहेत. त्याच्यामुळे मग ऑक्टोबर असेल किंवा एप्रिल असेल, मे असेल, जून असेल, जुलै असेल, तर या महिन्यामधलं जे काही टेम्परेचर आहे तर ते टेम्परेचर पुणे शहरामधलं जास्त असणार आहे. आणि त्याच्यानंतर याच्या खालचे जे काही महिने आहेत म्हणजे जानेवारी असेल, डिसेंबर असेल, फेब्रुवारी असेल किंवा सप्टेंबर असेल, तर या महिन्यामधलं पुणे शहरामधलं जे काही टेम्परेचर आहे ते कमी असलेलं तुम्हाला पाहायला भेटेल. आता या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता आता जे काही रेनफॉल आहे ते रेनफॉल या बाजूने वाढत चाललेलं आहे. आता इकडले जे काही महिने आहेत इकडल्या महिन्यांमध्ये पावसाचं जे काही प्रमाण आहे ते पावसाचं प्रमाण जास्त असेल, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, तर हे तसं पाहायला गेलं तर हे पावसाळ्याचेच दिवस असतात. आणि मग याच्यामध्ये जे रेनफॉल आहे तर हे रेनफॉल या ठिकाणी काय राहणार आहे, जास्त राहणार आहे. म्हणजे थोडक्यात काय की हायदर ग्राफ पाहिल्यानंतर तुम्हाला पुणे शहरामध्ये प्रत्येक महिन्यामधलं टेम्परेचर आणि रेनफॉल कशा पद्धतीचं आहे तर हे तुम्हाला लक्षात येईल. तर जसं की तुम्हाला सांगितलं याच्या अगोदर त्या ठिकाणी क्लायमोग्राफ तुम्हाला काढून दाखवलेला होता. क्लायमोग्राफमध्ये आपण टेम्परेचर आणि ह्युमिडिटी पाहिलेली होती. तर हायदर ग्राफमध्ये काय फरक आहे की हायदर ग्राफमध्ये टेम्परेचर तर आपण पाहतोच आहे, परंतु रेनफॉल म्हणजे त्या शहरामधलं प्रत्येक महिन्यामधला पाऊस, सरासरी ॲव्हरेज पाऊस कशा पद्धतीने पडतो त्याच्यावरती आधारित आपल्याला हा हायदर ग्राफ काढता येतो. ठीक आहे, तर हायदर ग्राफमधून आपल्याला त्या शहरामधलं प्रत्येक महिन्यामधलं टेम्परेचर आणि रेनफॉल त्या ठिकाणी आपल्याला सहजपणे सांगता येईल. ठीक आहे, धन्यवाद.